परंतु काहीतरी झालं तरी त्या ठिकाणी निवडणूक आयोग आणि हे यांच्या बाबतीत मी पूर्णपणे सुनावणी घेईल असं सन्माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता ती सुनावणी बाकीच आहे, मग त्यावेळेस आमचे आदरणीय कपिल सिब्बलजी त्या ठिकाणी बोलतील किंवा मग बाकीचे इतर आमचे मान्यवर ॲडव्होकेट्स बोलतील आणि ते परत चालेल. हे धनुष्यबाण वगैरे तर आम्ही तर वापरणं थांबवलेलंच आहे, आम्ही मशाल वापरतो कारण मशाल ही आम्हाला दिलेली होती दिवसाने आणि म्हणून काही जरी असेल तरी त्या ठिकाणी त्यांनासुद्धा त्या ठिकाणी खूप काही वापरायला त्यांनी परवानगी दिलेली नाही आहे हे स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे.